नमस्कार. अखेर काँग्रेसनं फाटक्यात बोट घातलंच. होय, काँग्रेसनं फाटक्यात बोट घातलंच. मशाल नवे विशाल असा नारा सांगलीत लावलाय, तर मुंबईतल्या जागेची चर्चा करायलाच हवी होती. संजय निरुपम यांना ती जागा द्यायची आहे हे काँग्रेसच्या मनात आहे, आणि त्यावरच नेमकं बोट ठेवत उद्धव ठाकरेंच्या जागा उमेदवारी घोषित करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसनं नेमका डाव साधलाय. हे मी म्हणत नाही आहे, हे स्वतः बाळासाहेब थोरात म्हणत आहे. बाळासाहेब थोरातांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट केलंय, आणि कोणत्याही मीडियानं बाईट न घेता ट्विटरवरच आपला व्हिडिओ करून अपलोड केलाय. बाळासाहेब थोरातांचा तो व्हिडिओ जशास तसा मी तुम्हाला ऐकवतोय, ऐका. आज शिवसेना उद्धवजींच्या शिवसेनेनी यादी जाहीर केलेली आहे. तर म्हणजे त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधलं सुद्धा धारावी जिथे तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं म्हणते. त्यांनी असं जाहीर करायला नको होतं ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत. यामध्ये सुटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो, तो सर्वांनीच पाळला पाहिजे. त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही. आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे. एवढंच नाही तर भिवंडीच्या जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे. आणि या बाबतीत जे जाहीर केलं आहे त्या बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असे म्हणेल. ऐकलं? आता बाळासाहेबांना देखील उद्धव ठाकरेंची ही कृती चुकीची वाटते. खर तर उद्धव ठाकरेंनी मर्दोवाला काम करून टाकलं होतं, मर्दांची यादीच घोषित करून टाकली होती, पण या यादीवर सुद्धा काँग्रेसने आक्षेप घ्यावा. अहो, त्यांच्या मर्द असाल तर मर्द असाल तर म्हणून आपल्याकडं गोळा केलेली माणसं सगळी मर्दोवाला काम करणारी माणसं वेगवेगळ्या जागेवरती घोषित केली होती. पण बाळासाहेबांचा मुंबईच्या एका जागेवरचा आक्षेप आहे आणि सांगलीवरच्या जागेचा आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं आहे आघाडीचा एक वेगळा धर्म असतो, तो धर्म तरी उद्धव ठाकरेंनी सांभाळायला हवा होता. आता बाळासाहेबांना कोण सांगणार अशीच तक्रार उद्धव ठाकरेंच्या विषयात भाजपवाले करतात. आघाडीचा धर्म उद्धव ठाकरेंनी सांभाळला नाही अशी भाजपवाल्यांची सुद्धा तक्रार आहे. 2019 निवडणुकीत भाजपच्या सोबत मोदींचा फोटो लावून निवडणूक लढली, 25 वर्ष भाजप सोबतचा संसार केला, आणि क्षणार्धात तुम्ही असं केल्याबरोबर धावत धावत उद्धव ठाकरे निघून गेले. अशा उद्धव ठाकरेंना 25 वर्षाचा संबंधाला जपता आलं नाही, ते 25 महिन्याच्या संबंधाला जपतील अशी अपेक्षा तरी बाळासाहेब थोरातांनी ठेवायची कशी. आता सांगलीमध्ये विशाल पाटलांनाच तिकीट द्यायचं होतं, त्यांनाच काँग्रेसला उभं करायचं होतं, पण विशाल टाळून उद्धव ठाकरेंनी आपली मशाल तिथे पेटवली आणि तिथेच त्यांच्या गळ्यात चंद्रहार पडावा याची व्यवस्था सुद्धा केली. आता पहिलवानाला तिकीट देऊन तिथून विजयी करण्याचं स्वप्न उद्धव ठाकरे पाहत होते, पण उद्धव ठाकरेंचा पहिलवान विजयी होईल हे खरं, पण त्यात बिचारा काँग्रेसच्या पहिलवानाचं काय, तो तर तसाच राहिला ना, त्याला तर संधी मिळणारच नाहीये. त्यामुळं बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसची संयमी भूमिका सोडून आपली भूमिका वेगळी मांडली आहे. नाना पटोले काय म्हणतायत काय बोलतायत हा विषय तर अजून वेगळाच आहे. हा, कारण प्रदेशाध्यक्षाचं अधिकृत विधान काहीच आलेलं नाहीये. बर, त्यासोबत मुंबईच्या जागेवर तर प्रचंड मोठं ताण आहे. मुंबईच्या खिचडी चोराचा प्रचार करणार नाही असं थेटपणे संजय निरुपम यांनी सांगितलंय. ती बातमी सुद्धा एबीपी माझाने दाखवली, ती बातमी तुम्हाला दाखवतो. आता ही खरी खोटी बातमी काय ते बघावं, आणि खरी खोटी याचा खुलासा करण्याच्या ऐवजी याआधी खिचडी चोर म्हणून संजय निरुपम यांनी काँग्रेसच्याच माणसावर टीका केलेली होती, आठवतंय ना? का ती वाक्य ऐकू परत, ती वाक्य ऐका परत, की ज्या उमेदवाराचं नाव तुम्ही पुढे आणता त्या उमेदवाराचं नाव खिचडी स्कॅम मध्ये अडकलेलं आहे, त्यांच्या विरोधात ईडीची इन्क्वायरी चालू आहे. आणि ज्या माणसांनी गरीब जो मजूर लोक होते
त्यांच्यासाठी महानगरपालिकातर्फे जो खिचडी वाटप मोफत जेवण वाटपचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रममध्ये त्या खिचडीमध्ये ज्यांनी कमिशन खाल्लं आणि दलाली घेतली अच्छा त्या माणसाला तुम्ही कशासाठी उमेदवार म्हणून समोर देता आमच्या समोर देता. आणि अजून एक प्रश्न आहे की तुम्ही अच्छा शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ता एवढे लाचार झालेले आहेत का की एका खिचडी स्कॅमचा जो स्कॅमस्टर आहे जो कमिशन खोर आहे त्याच्यासाठी ते काम करणार प्रचार करणार. ऐकलं ना, म्हणजे संजय निरुपमांना शिवसेनेचा उमेदवार खिचडी चोर वाटतो त्याचा प्रचार करणार नाही अशी भूमिका संजय निरुपम घेतात. म्हणजे शिवसेनेच्या फाटक्यात बोट घालून अजून एकदा फाडण्याचा प्रयत्न झालाच आहे. बर हा प्रयत्न फक्त काँग्रेस करते असं अजिबात नाहीये, शिवसेनेतल्या शिवसेनेत सुद्धा हा प्रयत्न होतोय. म्हणजे अगदी मी शिवसेना सोडून जाणार नाही असं म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवेंनी आपण फक्त विरोधी पक्षनेते नाहीत तर पक्षविरोधी नेते सुद्धा ठरवू शकतो याचा अंदाज देऊन ठेवलाय. अंबादास दानवे म्हणाले मी चंद्रकांत खैरेंचं काम करणार नाही, पक्षाचं काम करेल. अंबादास दानवेंच्या मनात चंद्रकांत खैरेंना उमेदवारी द्यावी असं कधीच नव्हतं. याआधीही चंद्रकांत खैरेंच्या विजयासाठी अंबादास दानवेंनी प्रयत्न केल्याचं ऐकिवात नाहीये. त्यामुळे अंबादास दानवेंना चंद्रकांत खैरेंची उमेदवारी सुद्धा मान्य नाही. त्यामुळं उगाच गोंधळ घालत मर्दांची टोळी आणली आहे असं म्हणणाऱ्यांनी आपल्याच घोषित केलेल्या मर्दांना आपल्याच आजूबाजूची माणसं अनुभवातून मर्द समजायला तयार नाहीत त्याचं काय करायचं. सोपं आहे हो असं म्हणणं, सोपं आहे की मर्दांची टोळी आणली आहे, पण बाकीच्यांनी मानलं पाहिजे ना ते मर्द आहेत म्हणून. ते मान्य करायला तयार नाहीत, स्वतः अंबादास दानवे मान्य करायला तयार नाहीत की बाळासाहेब थोरात मान्य करायला तयार नाहीत. अशा वेळी इतरांच्या फाटक्यात पाय घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी, म्हणजे मला असं कळलं की जळगाव मधल्या भाजपच्या मावळत्या खासदाराच्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेस तिकीट देणार आहे आणि ते येणार आहेत अशी चर्चा जोरदार सुरू आहे, त्यावर आनंद. बस आता भाजपचा माणूस फुटणार आणि आम्ही विजयी होणार. दुसरा आनंद कुठला? तो सोलापुरात म्हणे मोहिते पाटलांच्या इच्छेनुसार तिकीट दिलं नाही म्हणून जयसिंह मोहिते, विजयसिंह मोहिते, अजून एक मोहिते हे सगळे एकत्र येणार आणि भाजपात सोडून राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश करणार. आम्ही भाजपा फोडली. अरे दुसऱ्याच्या पराक्रमावर कौतुक करणाऱ्यांनी स्वतःला मर्द म्हणायचं नसतं. सोपं गणित आहे, मर्दुमकी तिथे असते जिथे आपण प्रयत्न करावेत आणि आपली मर्दुमकी सिद्ध करावी. इथे मोहिते पाटील पवारांनी फोडले म्हणून मर्दुमकी, इकडे पवारांनी जळगावात आणखी कोणीतरी फोडलं म्हणून मर्दुमकी. शिवसेनेच्या उमेदवारांना कोणी उमेदवार समजायला तयार नाही, त्याचा प्रचार करायला तयार नाही, ही स्थिती उद्धव ठाकरे ओळखतायत का? हा माझ्या मनातला मोठा प्रश्न आहे. अहो काँग्रेसवाल्यांनो, जिथे 25 वर्षाची सोबत सोडली आहे उद्धव ठाकरेंनी, त्याही पेक्षा पुढचं सांगतो, 25 वर्षाची सोबत जाऊ दे, इथे उद्धव ठाकरेंनी आपल्या नावातले बाळासाहेब सोडलेत, त्यांचं पत्र मी दाखवलंय, बाळासाहेब सोडलेत ते बघून घ्या. जे तिथे नाव सुद्धा सोडू शकतात तिथे तुम्हाला सोडायला किती वेळ लागणार आहे याचा विचार काँग्रेसवाल्यांनी करायला हवा. बस ते करतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं म्हणणं एवढंच आहे, आता उरली आहे ती शिल्लक आघाडी, या शिल्लक आघाडीतूनही काही वजा कराल तर मिठाई मेसे कुत्ता किधर गया असं म्हणायची पाळी येऊ नये म्हणजे मिळवली. नमस्कार.